स्टैंडर्ड फर्स्ट इंग्लिश मीडियम सब्जेक्ट मराठी पाठ क्रमांक 11 कशासाठी कोणते अवयव। आपण रोज बोलणं गप्पा गोष्टी गाणी कानाने ऐकत असतो तर कान हा अवयव खूप महत्त्वाचा असतो। कानामुळे आपल्याला ऐकू येत असतं। तसंच आपण फुलांचा सुवास नाकाने घेतो। आपण नाकांनी श्वासोच्छ्वास घेतो। आईने जर एखादा सुंदर पदार्थ केला तर त्या पदार्थाचा छान वास सुटतो ना, तेव्हा आपल्याला तो वास नाकामुळे समजतो। आपण छान छान पुस्तकं वाचतो, टीव्हीवर कार्टून्स बघतो, तसंच आपल्या सभोवतालच्या सगळ्या गोष्टी डोळ्यांमुळे पाहू शकतो। आपण हाताने कितीतरी कामं दिवसभर करत असतो, उदाहरणार्थ जेवण करणं, अभ्यास करणं, खेळणं, कपडे धुणं, स्वयंपाक बनवणं। पायांनी आपण पळतो चालतो, फुटबॉल खेळण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी, बसण्यासाठी आपण पाय या अवयवाचा वापर करतो। आपण छान छान गोष्टी सांगतो, सुंदर भाषण करतो, बोलतो, गाणी म्हणतो, गमती जमती झाल्या की खळखळून हसतो। या सगळ्या गोष्टी तोंडामुळे करतो। तसंच चवदार जेवणाचा आस्वाद सुद्धा तोंडानेच घेतो आपण।